निर्भीड, निपक्ष आणि विश्वसनीय बातम्यांसाठी सबस्क्राइब करा वज्रधारी न्यूजला आणि प्रेस करा बेल आयकॉन. नमस्कार, मी विजय स्टोंबरे, आपण पाहत आहात वज्रधारी न्यूज. प्रकाश बागल प्रकरणी पोलिसांची भूमिका संशयास्पद. सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई, लेंगरे येथे महिला पोलीस पाटील पुष्पा बोबडे यांना झालेल्या मारहाण प्रकरणात पोलिसांनी अजून आरोपीला अटक केलेली नाही. या प्रकरणात पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचे सांगत सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाईंनी पोलिसांच्या भूमिकेबाबत संशय व्यक्त केला आहे. त्या राजकीय कट्टा या फेसबुक पेजवर महिला अत्याचार या विषयावर लाईव्ह आल्या होत्या. सदर विषयावर बोलताना त्यांनी राज्यभरातील महिला अत्याचार प्रकरणाचा संदर्भ देताना खानापूर तालुक्यातील लेंगरे प्रकरणाचाही संदर्भ देताना पोलिसांच्या भूमिकेबाबत सवाल उपस्थित केले. तसेच मारहाण होऊन 15 दिवस झाले तरी अजून आरोपीला अटक का होत नाही असा सवालही उपस्थित केला आहे. चला तर बघूयात काय म्हणतायत तृप्ती देसाई. आजच मला सांगलीतून फोन आलेला होता आणि पोलीस पाटील महिला आहेत सांगली जिल्ह्यामध्ये खानापूर तालुक्यात, आणि त्या पोलीस पाटील महिलेला एका राजकीय जो नेता आहे त्यांनी एक फोन करून, काहीतरी प्रकाश बागल नावाचा कार्यकर्ता आहे ज्यांची पत्नी त्या तालुक्यामध्ये सभापती होत्या, आणि त्यांनी जी आहे ती शिवीगाळ केली, मारण्याची धमकी दिली, रस्त्यावर त्या महिलेला जे आहे ते मारलं. परंतु सदर आरोपीला सुरुवातीला गुन्हा दाखल करायला टाळाटाळ केला, कारण तो संबंधित एका राजकीय पक्षाचा कार्यकर्ता होता. त्या महिलेला न्याय मिळावा म्हणून काही चॅनलनी ही बातमी उचलून धरली म्हणून गुन्हा दाखल झाला. परंतु गुन्हा दाखल होऊन जवळजवळ 15-20 दिवस झाले, परंतु संबंधित आरोपीला अटक केली जात नाही. आणि मग असं होत असेल तर मग अनेक ठिकाणी अशा केसेस घडू शकतात. गृहमंत्री, SP तिथल्या संबंधित विभागाचे DYSP, PI राजकीय वरदहस्त आहे म्हणून एखाद्या व्यक्तीला अटक करत नाहीत, हे एकदम चुकीचं आहे. म्हणजे त्या महिलेवर झालेला जो अन्याय आहे त्याला वाचा फोडणार कोण फोडणार? किंवा आता जर गुन्हा दाखल झालाय आणि तिला जर धमक्या येत असतील केस मागे घ्या किंवा मिटवून घ्या, तर तिच्या मागे आपल्यासारख्या सर्वसामान्यांनी खंबीरपणे उभं राहणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच मला आपल्याला सांगायचं की हा खूप गंभीर विषय आहे. सध्या लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये अशा अनेक ज्या आहेत त्या केसेस घडत आहेत. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी पाहत राहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. शुभ कार्याला अविस्मरणीय करणारे आणि नात्यातला जिवाळा जपणारे जय माता दी मंगल कार्यालय. प्रशस्त हॉल, लॉन, डायनिंग हॉल, वधूवर रूम्स, गेस्ट रूम्स, प्रसन्न वातावरण आणि रस्त्यालगत असलेले विट्यातील एकमेव मंगल कार्यालय जय माता दी मंगल कार्यालय. प्रोप्रायटर अण्णा सुबराव शिंदे. आमचा पत्ता तासगाव रोड, ग्रामीण रुग्णालयाजवळ, विटा.